नमस्कार, जनवार्ता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। प्रथम पाहूया ठळक बातम्या। महागाईचे समर्थन करणाऱ्या सरकारला कानफाटात माराविषयी वाटत असेल तर ती मतपेटीतून मारा, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचं आवाहन। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 121व्या तुकडीचं दीक्षांत संचलन संपन्न। आणि मॅरेथॉनचा निधी रोखा, सजग नागरिक मंचाची महापालिका आयुक्तांकडे मागणी। भृगु संहिता से जानिए आपके पिछले जन्म के बारे में, जानिए आपके इस जन्म के बारे में, जानिए आपके अगले जन्म के बारे में। महागाईचं समर्थन करणाऱ्या सरकारला कानफाटात माराविषयी वाटत असेल तर ती मतपेटीद्वारे मारा, असं आवाहन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलं। शिवसेनेच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी गजानन कीर्तीकर, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, गजानन बाबर, संपर्क प्रमुख डॉक्टर आमदार नीलम गोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। संपूर्ण देशच एका परदेशी व्यक्तीच्या तालावर नाचत असताना परदेशी रिटेल मॉलना परवानगी देण्याच्या निर्णयावर काय बोलणार, असा सवाल करून ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की पंतप्रधान हे केवळ मेणाचा पुतळा असल्यासारखे आहेत आणि आता बेताल बोलणाऱ्या राहुल गांधी यांचा भावी पंतप्रधान म्हणून उदोउदो सुरू आहे। सध्या वातावरणात जसे मळब दाटून आले आहे त्याचप्रमाणे देशाच्या राजकारणावर आणि एकूण परिस्थितीवरच मळब आलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली। सोयीचं राजकारण करून अंगलट आल्यावर निर्लज्जपणे पुढे जायचं अशी सरकारची निर्घृण रीत आहे। न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकरी वारकऱ्यांवर गोळ्या झाडल्या जातात, महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल महागाईबाबत नाराजी व्यक्त करतात आणि शरद पवार महागाईचे समर्थन करतात, हा दुटप्पीपणा असल्याची टीकाही त्यांनी केली। या रिटेल शॉप्समध्ये आता परदेशी गुंतवणूकदार आहेत, त्याच्यावरती काय प्रतिक्रिया द्यायची? अहो, जिथे आपला संपूर्ण हिंदुस्थानच एका परदेशी व्यक्तीच्या तालावरती नाचतोय, सगळ्या दुःखाचं मूळ तिकडेच आहे। फक्त त्याही वेळेला एकटे शिवसेना प्रमुख जे कालही बोलले आजही बोलताय, असं नाही की काल बोलले आणि मग खुर्ची मिळत नाही म्हणून मग राष्ट्रवादीचं परराष्ट्रवर येऊन त्यांच्या बरोबर बसले, हे आजच्या कोल्यांच्या पुढे आपण नाही कधी मानले। पण जर का आज हा सगळा आगडोम हलकल्लोळ उठत असेल की परदेशी गुंतवणूकदार आता येत आहेत, आमचं कसं होणार? मग राजकारणामध्ये सुद्धा, आपल्या देशामध्ये सुद्धा जो एक संताप आहे आपल्याला, गेल्या आठवड्यामध्ये एक बातमी आली होती की देशाची लोकसंख्या 7 अब्ज झाली, 7 अब्ज आणि 7 अब्ज व बाळ हे आपल्या देशामध्ये जन्माला आलं, उत्तर प्रदेशमध्ये। मग एवढी ही सगळी लोकसंख्या असताना आपल्याला देश चालवायला सुद्धा परदेशातून व्यक्ती आयात करावी लागते, हाच मुळामध्ये आपला फरक होतो, हाच फरक होतो। आणि मग हे बाकी सगळं ठीक आहे, महात्मा फुलेंची जयंती आली, पुण्यतिथी आली, सेनापती बापट, ही सगळी मोठी मोठी माणसं होऊन गेली, आता सुद्धा मला हा आसूड हातामध्ये दिलाय, महात्मा फुलेंनी तो शेतकऱ्यांचा आसूड ते लिहिलं, पण त्यांचे विचार नुसतं जयंत्या पुण्यतिथी आल्यानंतर त्यांचे फोटो काढायचे, धूळ पुसायची, ठेवायचे, हात दुरे घालायचे। शिवसेना हिंदुत्वाचा पुरस्कार करीत असल्याने आम्हाला जातीयवादी ठरवलं जातं, मात्र खरं जातपातीचं राजकारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच करत असल्याचा आरोप करून ठाकरे म्हणाले की आतापर्यंत भीमशक्ती त्यांच्याबरोबर होती, ती आता आपल्याबरोबर असल्याने त्यांनी मुस्लिमांना गोंजारणे सुरू केले आहे। मात्र देशातून जातीपाती नष्ट करायच्या असतील तर मुस्लिमांना धर्माच्या नावावर सवलती देण्यात येणार नाहीत, असंही त्यांनी सुनावलं।
शेतकऱ्यांचा कैवार घेण्याचा आव आणणाऱ्या पवारांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी वेळ नाही. लवासा आणि किंगफिशरची बाजू मात्र प्राधान्याने मांडण्यात ते चुकत नाहीत अशी टीकाही त्यांनी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी निवडणुकीच्या वेळी एकत्र येतात आणि सत्ता मिळाल्यावर 5 वर्ष भांडत बसतात. आम्ही मात्र 5 वर्ष एकत्र राहतो आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर भांडतो, त्यामुळे त्यांचा फायदा होतो आणि त्यांना सत्ता मिळते. यावेळी असं होऊ देऊ नका असंही ठाकरे यांनी सांगितलं. प्रत्येक निवडणुकीत शिवसैनिकांनी पक्षाच्या चिन्हावरच लढलं पाहिजे असंही ते म्हणाले. मग मी बघतोय सगळं काही बदलतंय, माणसं बदलताय, मौसम बदलतोय, सीझन बदलतोय, फक्त बदलत नाही ते सरकार आणि तुमचं नशीब, बाकी सगळं बदलतंय. बाकी हे आहे ते जसं कोण बदलणार सरकार? आज तुम्ही सगळे पश्चिम महाराष्ट्रातून आलात, उद्धव ठाकरे आगे बढो, बढतो आगे, कुठे जाऊ आगे? हम तुम्हारे साथ है, साथ देणार आहोत. आणि जर साथ देणार असाल तर निवडणुका आल्यानंतर जो आदेश शिवसेना म्हणून जो दिला जाईल तो तसा ते तसा पाळलाच पाहिजे. तर आणि तरच शिवसेनेकांनी या निवडणुकांवरती सुद्धा मी बोलणारच आहे. पण काल परवाकडे जे घडलं, शरद पवारांवरती हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर त्याच दिवशी शिवसेना प्रमुख पुण्यामध्ये होते. खरं काय पवारांवरती हल्ला झाला आम्ही आनंद व्यक्त करू शकत होतो. बरं झालं कोणीतरी मारलं नाही. पण ही अशी नीच आणि करंटी आवडात किंवा हा करंटा विचार हा शिवसेनेमध्ये नाही, कधीच नाही. आम्ही जे वय करू ते खुलेआम करू, पण व्यक्तिगत कोणावरती हल्ला करणं ही आपली महाराष्ट्राची आणि शिवसेनेची संस्कृती नाही. ती या महाराष्ट्रामध्ये आम्ही मूळ धरूच देणार नाही, ती रुजूच देणार नाही. पण जिथे आम्ही संतापतो का संतापायचं नाही, टीका का करायची नाही? ती प्रतिक्रिया देताना जे शिवसेना प्रमुख बोलले की कालपर्यंत आज सुद्धा आणि उद्या सुद्धा जर का राष्ट्रवादीचं काही चुकलं, जर का म्हणजे बरोबर काय तेच मला कळत नाही, सगळं चुकतंय. किंबहुना आजपर्यंत राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, अगदी आपले पवार साहेब सुद्धा असो, त्यांची साठी जेवढी शिवसेना प्रमुखांनी सोडली तेवढी दुसऱ्या कोणीही सोडली नाही. एवढा त्यांच्याकडून मत असते. बेळगावचा प्रश्न सोडवण्यात भाजप कमजोर पडत असेल तर त्यांनी तो आमच्यावर सोपवावा असं आवाहनही त्यांनी केलं. खरं म्हणजे त्यांच्या तोंडात शेण घातलं पाहिजे, कारण यांची मस्ती आता वाढत चाललेली आहे आणि त्याचा बंदोबस्त आम्हाला एक नाही जस्ट करावा लागेल. आणि माझ्या मते आता ही भाजपची सुद्धा जबाबदारी आहे. भाजपचं सरकार तिकडे आहे, त्यांना जर का बंदोबस्त करता येत नसेल तर त्यांनी एकदम मोकळेपणाने सांगावं की आम्हाला झेपत नाहीये म्हणून, मग आम्ही करू बंदोबस्त. म्हणून मी तुमच्याच माध्यमातून सांगतोय की भाजपच्या नेतृत्वामध्ये आता ही त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि ही कानड्यांची मस्ती ही आता जिरवावी लागेल. जर का याच पद्धतीने ते जाणार असतील तर ज्यांनी कोणी आज हे काही केलेलं आहे त्यांच्या तोंडात आम्हाला शेण घालावं लागेल. महाराष्ट्र संरक्षण प्रबोधिनीच्या 121व्या तुकडीचं दीक्षांत संचलन नुकतंच संपन्न झालं. प्रबोधिनीच्या 121व्या तुकडीत 318 कॅडेट्स आहेत, त्यापैकी 16 कॅडेट्स परदेशी आहेत. भूतान, अफगाणिस्तान, तझाकिस्तान, मालदीव या देशातील हे कॅडेट्स आहेत. लष्कराचे प्रशिक्षणार्थी 216, नौदलाचे 40 तर हवाई दलाचे प्रशिक्षण घेणारे 62 कॅडेट्सचा या तुकडीत समावेश आहे. एनडीएला भेट देणारे मुबीन हे तिसरे परदेशी पाहुणे आहेत. या अगोदर रशिया आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी एनडीएला भेट दिली आहे. Yeah.
संहिता से जानिए आपके पिछले जन्म के बारे में, जानिए आपके इस जन्म के बारे में, जानिए आपके अगले जन्म के बारे में। पुणे मॅरेथॉनला जाणारा निधी महापालिका आयुक्तांनी विशेषाधिकाराचा वापर करून रोखावा असं आवाहन सजग नागरी मंचाद्वारे करण्यात आलं। खासदार सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या पुणे मॅरेथॉनला महापालिकेच्या तिजोरीतून नियमित स्वरूपात पैसे दिले जातात। यंदाच्या स्पर्धेसाठीही 25 लाख रुपये देण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे। गेल्या वर्षीच्या स्पर्धेतील पदक चिन्हांसाठी 14.5 लाख रुपये देण्याचा विषय स्थायी समितीने मान्य केला आहे। आयुक्त महेश पाठक यांनी विशेषाधिकार वापरून मॅरेथॉन आयोजकांनी 5 वर्षाचा हिशोब सादर केल्याशिवाय पैसे देऊ नयेत अशी मागणी मंचातर्फे केल्याचे विवेक वेलणकर, विश्वास सहस्त्रबुद्धे आणि जुगल राठी यांनी सांगितलं। पुण्यात झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी 51 लाखाचा हिशोब आयोजकांकडून मागण्यात आला। याच न्यायाने पुणे मॅरेथॉनचा हिशोब घेण्याची मागणी करण्यात आली होती। महापालिकेने मॅरेथॉन आयोजकांकडे पत्र पाठवून हिशोबाची विचारणा केली, मात्र आयोजकांनी त्या पत्राला उत्तर सुद्धा दिलेलं नाही असा दावा वेलणकर यांनी यावेळी केला। ऍडव्होकेट अभय छाजेड, अरविंद शिंदे आणि शंकर पवार या काँग्रेसच्या नगरसेवकांनी गेल्या वर्षीच्या मॅरेथॉन विजेत्यांच्या पारितोषिकांची बिले देण्यासाठी 14 लाखांचा निधी देण्याचा ठराव 8 नोव्हेंबरला स्थायी समितीकडे दिला। मुख्य सभा मान्यता देईल या भरोशावर आयुक्तांनी या ठरावाची कार्यवाही करावी असंही त्यात म्हटलं आहे। पुढे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ही स्पर्धा मागची 25 वर्ष भरवली जाते आणि त्यामुळे खेळाला प्रोत्साहन मिळालं हे निश्चित आहे, पण आत्ता सध्या त्याला व्यावसायिक स्वरूप येते। खाजगी मंडळी काही त्यातनं नफा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे असं आमच्या निदर्शनास आल्यामुळं आम्ही त्याला विरोध करत आहोत। मागच्या वर्षी ते शुल्क जो 20 रुपये 50 रुपये 100 होते ते 200 200 500 असं शुल्क वाढवण्यात आलेलं आहे। प्रायोजक घेतले जातात, वोडाफोन सारखा प्रायोजक आहे, बजाज ऑटो सारखे सहप्रायोजक आहेत, अनेक जाहिरातदार आहेत। लाखोंनी त्याचं उत्पन्न होत असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेचा निधी त्याच्यात वापरला जातो आणि त्याचा कुठलाही हिशेब दिला जात नाही। मागचे 5 वर्षाचा हिशेब मागण्यात आला तर अजूनही त्यांनी हिशेब दिलेला नाही आणि इतपर हिशेब न देता सुद्धा अजून यावर्षी सुद्धा 25 लाखाची तरतूद आणि मागच्या वर्षीसाठी परत 14.5 लाखाची तरतूद केलेली आहे, त्याला आमचा पूर्ण विरोध आहे। गरज असल्यास, तूट असल्यासच नागरिकांचा महानगरपालिकेचा निधी वापरण्यात यावा, अन्यथा महानगरपालिकेचा निधी जो ज्यादा जमा झालेला आहे तो अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा जसा परत करण्यात आला तशा पद्धतीनं ज्यादा जमा झालेला निधी परत करण्यात यावा। याचा वापर फक्त खेळाच्या स्पर्धेच्या प्रोत्साहनासाठी आणि तूट असेल तरच वापरण्यात यावा। पुणे मॅरेथॉन ट्रस्टने पुणे महानगरपालिकेला गेले 5 वर्षाचे हिशेब आजतागायत सादर केले नाही। जो न्याय अखिल भारतीय साहित्य संमेलनाला लावला तोच पुणे मॅरेथॉन ट्रस्टला लावून त्यांचे पैसे परत घेण्यात यावे अशी आमची आग्रहाची मागणी आहे। सजग नागरिक मंचने मागील वर्षी हा प्रकार उजेडात आणला होता व रक्कम अदा केली गेली नव्हती। या वर्षीच्या स्थायी समितीमध्ये सर्व पक्ष प्रतिनिधी असताना त्यांनी याबद्दल विरोध प्रकट न करता निधी मंजूर केला आणि ते योग्य केलेलं नाही आहे। आमची मागणी आहे की यावर्षी त्यांना निधी देण्यात येऊ नये, कारण आज तागायत हि संस्थेला महापालिकेला हिशेब देण्यात आलेले नाही आहेत।